होता जातो आम्ही वर्कशॉपला. अरे मी मगापासून विचार करते. तू विचार करतेस कसं शक्य? ही वेळ माझी टिंगल करायची नाही तर आता आपण काय करायचं हे ठरवायची वेळ. आता अजून काय ठरवायचंय? ऋता प्रांजलीला बोलव, तिला सांग मला तिच्याशी बोलायचंय. हो का? आता बोलवते. अरे तिने काय विचारलं का तुला? अजून तरी काही नाही, पण ती विचार करते असं म्हणाली. म्हणजे तिच्या डोक्यात काही ना काहीतरी शिस्तच आहे, सांगेलच ती. बरं ते म्हणू दे. आता प्रांजल आली ना की मी तिच्याशी जरा रागावूनच बोलणार आहे. रागात बोल, पण ह्यांच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. बाबा आहेत कुठे? आतमध्येच थांबवले त्यांना. उगाच ओव्हर ऍक्टिंग नको करायला. आई आता तू ओव्हर करतेस. हो का? बरं मग मी जरा सांभाळून करते अभिनय. बाबा तुम्ही बोलावलं. प्रांजल जास्त होत जास्त होतय. काय ठरलंय तुझं? म्हणजे तू कुठे राहणार आहेस? नवऱ्या बरोबर का आमच्या बरोबर? हो काहीतरीच काय, नवऱ्या बरोबर राहणार ना ती. नाही नाही मी इथेच राहणार आहे तुमच्या बरोबर. आणि आम्ही राया बरोबर संबंध तोडले तरी? हो पोरी पोरी विचार कर, गळ्यातलं हे मंगळसूत्र रायाच्या नावाचं आहे, कपाळाचं हे कुंकू रायाच्या नावाचं आहे. अगं तुझ्या पुढे रायाचंच नाव लागत, तुझी ओळख राया चिटणवीसची बायको अशीच आहे. म्हणूनच म्हणते पोरी, कुठलाही निर्णय घेण्याआधी विचार कर, विचार कर. माधवा आवर हिला आवर, ओव्हर ऍक्टिंगचा कळस होतोय. सासूबाई आज अशा का बोलताय तुम्ही? बघितलंस, तिला पण संशय आलाय ही ऍक्टिंग करून. मीही एका नवऱ्याची बायको आहे, नवरा दूर जाण्याचं दुःख काय असत हे मी समजू शकते. माधव आता महिला. अगं ए काय बोलतेस तू? कसला नवरा सोडून गेल्याचं दुःख? मी कधी सोडून गेले तुला? अहो ते तुम्ही ऑफिसच्या कामासाठी नाही का बाहेर जाता? बस तू प्रांजल हे तुझं फायनल आहे. प्रांजल बाळा प्रांजल रडू नकोस ग. खरं तर जेथे राघव तेथे सीता असं म्हणतात. अगं आपण रडलो भेकलो तरी काही त्याचा उपयोग होत नाही. शेवटी जे नशिबात असत ना तेच घडत. हेही दिवस जातील, रात्रीनंतर दिवस येतो, दुःखानंतर सुख येत, चढानंतर उतार येतो. नक्की तुझ्या वाट्याला सुख येईल, तू घाबरू नकोस. तू सुखी होशील बाळा. सासूबाईंचा अभिनय जरा जास्तीच आहे ना. बस आता आता बस, या विषयावर कोणी चर्चा करणार नाहीये. रायाला यापुढे या घरात स्थान नाही, आणि तो परत आला ना तरी कोणी त्याच्याशी बोलणार नाही. आला तरी म्हणजे काय? या घरात त्याला घ्यायचंच नाही. आणि त्याच्याशी जो कोण बोलेल ना त्या क्षणापासून माझ्याशी त्याने बोलायचं नाही. सासूबाई आता हा विषय पुरे. बर अहो मी काय म्हणते, प्रांजलला ना ह्या सगळ्याचा खूपच त्रास होतोय, आपण ना तिला थोडा वेळ द्यायला हवा. ठीक आहे मग आता प्रांजलचा हा निर्णय आपण फायनल समजूया. हो फक्त तिला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. कालिंदी तू आणि आई तिच्याकडे जरा नीट लक्ष द्या. हो हा सासूबाई आपण ना प्रांजलच्या आवडीची साबुदाण्याची खीर करूया. चला चल बाई चल चल. ऋता
मी निघतो. थांब, मला तेशी बोलायचंय. बोलायचंय? बोल ना, काय बोलायचंय ते. इथे नको, आपण बाहेर बोलूया. भिंती नाही का नसतात. ठीक आहे, बाहेर बोलूयात आपण. बाहेर जास्त भिंती नाहीयेत. चल आता. प्रांजल बळा, अगं काय करतेस हे? रायाचे उरलेले कपडे बॅग मध्ये भरून ठेवते. आता लागतील ना त्याला. दोन चार दिवसात हळूच वर्कशॉप वर किंवा बाहेर कुठेतरी जाऊन देऊन येईल त्याला. म्हणजे मग हळूच तुला सुद्धा त्याला भेटता येईल ना. तुला खूप वाईट वाटत असेल ना ग, आम्ही सगळे असे रायाच्या विरोधात बोलतोय ते ऐकून. पण काय करणार ना ग, ते ऋताला कळू नये म्हणून मुद्दाम आम्हाला सगळ्यांना असं वागावं लागतंय. नाही आई, काहीच हरकत नाही. हा थोडा त्रास होतोय, पण हे सगळं कशासाठी चाललंय हे माहितीये ना मला. हा सगळा विचार करून मगच आम्ही हे ठरवलं. खूप मोठ्या परीक्षेला सामोरं जायचंय बघ तुला. माझ्यापेक्षा जास्त मोठी रायाची परीक्षा आहे. एका बाजूने मम्मा तर दुसऱ्या बाजूने भैरव. त्या दोघांच्या कात्रीत तो सापडला नाही म्हणजे झालं. अगं पण तिथे त्याच्या मदतीला तुझे पप्पा आहेत ना. नाही नाही आई, आम्ही पप्पांना काहीच सांगणार नाही आहोत. खरं का? कारण मम्माला जरा जरी संशय आला ना की हे काहीतरी वेगळं चाललंय, तर ती पप्पांना शपथ घालेल आणि सगळं खरं काय ते काढून घेईल. त्यापेक्षा त्यांना न सांगितलेलंच बरंय. अगं पण मग ते रागवतील ना रायावर, कारण रायाने घर जवळही व्हावं हे त्यांना सुद्धा मान्य नाहीये. म्हणूनच म्हणते नाही, तिकडे गेल्यावर रायाचीच खूप मोठी परीक्षा आहे. मूर्ख आहेस का तू? असा कसा सगळा बिझनेस माझ्या नावावर करून घ्यायचा? रायाचा पण हक्क आहे त्याच्यावर. राय आता घर जवळ झालाय ना, त्याच्या घरातल्या कुठल्याही गोष्टीवर काही हक्क नाही. हे ठरवणारी तू कोण? एक मिनिट मुकुंदा, हे मी ठरवलं नाहीये, हे आजीने ठरवलंय आणि हे तुलाही माहितीये. हे बघ, रागाच्या भरात ती बोलून गेली असेल. अरे मग त्याचाच फायदा घे ना, सगळं स्वतःच्या नावावर करून घे, चांगली संधी येईल. कळते तू काय बोलतेस ते? मुकुंदा मला कळते, पण ते तुला कळत नाहीये. मी तर म्हणते बाबांना त्यांचं विल पण बनवून ठेवायला सांग. काय? हो, नाहीतर आया प्रधानांच्या घर जावे बनवून त्यांची इस्टेट मिळवेल आणि ही पण इस्टेट हवी म्हणेल, म्हणजे त्याचा दोन्हीकडनं फायदा होईल आणि तुला काहीच मिळणार नाही रे. त्यातून ती मनवा पण आहे तिचा हक्क मागायला. तिचं अजून लग्न व्हायचंय आणि तिच्या शिक्षणाचं अजून कर्ज फेडायचंय. ते फेडायचंच आहे आपल्याला. तुझ्या याच भोळेपणाचा सगळा फायदा उठवतात रे. हा सगळा खर्च तुझ्या एकट्याच्या अंगावर पडेल, कसं कळत नाही रे तुला. त्यापेक्षा आपला वाटा घे आणि मोकळा हो. ऋता, या सगळ्याची घाई करण्याची काहीही गरज नाहीये. आपण या विषयावरती नंतर बोलू. सांगितलं ना या विषयावरती नंतर बोलू म्हणून. कधी बोलणार कोणास ठक. ते आधी राया सगळं घेऊन गेला नाही म्हणजे मिळवलं, याला ना माझं काही कळतच नाही. पांडू, आजचा दिवस की नाही आपल्या घरासाठी खूप खूप आनंदाचा आहे. अरे या दिवसाची मी केव्हापासून वाट बघत होते, तेव्हा सगळी अगदी जय्यत तयारी पाहिजे बरं का. म्हणजे जावई बापू येती घरा तोच दिवाळी दसरा नाही का. आणि हे बघ, गेल्या वेळच्या चुका परत परत केलेल्या मला चालणार नाहीत, समजलं ना. मागल्या वेळी मी काय चुकलो होतो? बाई 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 बाई, आता परत तुला तुझ्या चुकांची आठवण करून द्यायची का? अरे गेल्या वेळी जावई बापू आले होते तेव्हा अगदी मोजून एकच भाजी केली होती. या वेळेला तसलं अजिबात खपणार नाही. दोन तीन भाज्या कर, एक दोन कोशिंबिरी कर, पोह्याचे पापड तळ आणि ऐन वेळेला जेवायला बसलो ना की मग तळ, नाहीतर मऊ पडून जाती. शांता कुठे आहे? बाईसाहेब शांता नाहीये, तिची बहीण आजारी आहे ना म्हणून ती गावी गेली. बाई 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 बाई, अरे आपल्याकडे काही सांगून सुट्टी घ्यायची पद्धत आहे की नाही? ती सकाळी आली होती तुमच्याकडे, पण तुम्ही झोपला होतात ना,
मग ती प्रियाताईं सांगून गेली. नेमकी कामाच्या वेळेला सुट्ट्या घेते शांता. सुषमा तरी आली आहे का? हो आली आहे. कुठे ती सुषमा? सुषमा काय बाईसाहेब? मी शांताकडे एक माप दिलं होतं ते शोधून काढ आणि घासून पुसून अगदी लखलखीत करून ठेव. त्या जुने तांदूळ असतील ना ते तू घेऊन जा. परत चांगले तांदूळ भरून ठेव. हा कशा करता हो? अगो किती चौकशा करशील? तुझ्यापेक्षा शांता परवडली. जा पटकन. आता तू काय बघत उभा राहिला? जा ना कामाला लाग. कोणीतरी येणार येणार ग. जावई बापू अजून कसे आले नाही? आहो तुम्ही कुठे निघालात? कुठे म्हणजे? दुसरीकडे कुठे जाणार आहे? मी ऑफिसला चाललोय. बाई 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 एवढं चिडताय काय माझ्यावर? हजार वेळा तुला सांगितलंय बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठं चाललंय म्हणून विचारू नये. काम होत नाही. तसं असेल ना तर आज तुमचं काम होणारच नाही. म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही आता जाल त्याच्यानंतर ऑफिस थोड्याच वेळात बंद होईल. मी काय म्हणते तुम्ही आज घरीच थांबा ना. आणि थांबून काय होणार आहे? असं कसं असं कसं थांबलात तर कळेल. हे बघ वीणा आज ते वकील येणार नाहीच आहेत ना. मग थांबण्याचं काहीच कारण नाहीये. असं कसं असं कसं? अहो त्याही पेक्षा मोठं कारण आहे. काय? बाईसाहेब हे बघा आणलंस. आता हे कोणासाठी? आज की नाही जावई घर जावई बनून या घरात येणार आहे. मग त्यांच्या स्वागतासाठी माप तयार नको का? वीणा हा शुद्ध मूर्खपणा आहे. अगं भैरवसाठी तू हे सगळं करतेस? तुम्हाला ना काहीच माहिती नाहीये म्हणून म्हणतीये घरी थांबा आणि प्रत्यक्ष पहा. सुषमा हे घे त्याच्या तांदूळ भर आणि औक्षणाचं ताट अगदी तयार ठेव. अरे पांडू थांब मी उघडणार आहे. आणि हे बघ सुषमा मी म्हणे ना सुषमा औक्षणाचं ताट घेऊन ये कि मग यायचं बरं का? बरं बाई साहेब. अहो चला ना तुम्ही. मला यात काही इंटरेस्ट नाही. बघा नंतर म्हणू नका की या सोहळ्याला मला का नाही बोलवलं. या भैरव सोहळ्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. वा 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 सासरे बाबा वा. तुमच्या या पावन मुखातून या पामराचे नामस्मरण झाले हे ऐकून धन्य झालो. ए पांडू तुला बेल ऐकू येत नाहीये का? तुझी अशी इच्छा आहे कि घरच्या मालकांनी जाऊन दार उघडावे? जा जा दार उघड जा. चल भैरव मीच त्याला थांबवलंय कारण दरवाजाच्या पलीकडे जी व्यक्ती उभी आहे ना तिचं स्वागत फक्त ही वीणा प्रधानच करणार आहे. वीणा कोण आलंय? बाई 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 हो किती प्रश्न विचाराल. त्याच्यापेक्षा मी म्हणते तसं करा. चला आणि स्वतः नेत्र सुखद सोहळा अनुभवा. चला 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 पांडू. कालिंदी भाजी आणतेस ना? हो आले. मग अशीच काढून ठेवली. मी देते निवडून तू बाकी तयारी करतो. चाल. काय रे मंग्या एवढा शांत बसलायस? काही नाही ग सहजच. थांब मंग्या. तुला असं नाही ना वाटत आम्ही तुझ्यावर अन्याय केलाय म्हणून? कसला अन्याय? म्हणजे रायाला घर जाई व्हायला परवानगी दिली आणि तुला दिली नव्हती तेव्हा म्हणून. मी लहान आहे का ग एवढ्या तेवढ्या गोष्टींवर चिडायला? कशावर चिडायचं कशावर नाही मला चांगलंच कळत. आणि खरं सांगू का त्यावेळी सुद्धा मला तुमचा राग आला नव्हता आणि आता तर अजिबातच नाही. ते सगळं खूप मागे सोडून आलोय ग मी जे आता कधीच शक्य होणार नाही. त्याच्या बाबतीत विचार करून काय फायदा आहे का? खरंय ना रे. हो दे तू विचार करत बसला होतास ना म्हणून मला आपलं वाटलं तसं. मी नाही जरा वेगळाच विचार करत होतो. या भैरवला तिथून हाकलून देण्यासाठी रायानी हे पाऊल उचललंय. पण तो भैरव जर लवकर हटला नाही तर काय करायचं? आणि काय करायचं म्हणजे? अगं म्हणजे तसं जर झालं नाही आणि आपला राया तिकडे अडकून पडतोय असं वाटलं ना तर मी ठरवलंय
की मी तिकडे जाईन आणि त्या भैरवचा चांगला बंदोबस्त करेन. अजिबात जायचं नाहीस. आणि त्या भैरवशी तुझं काय वाकडंय रे? आई काय वाकडंय म्हणून विचारतेस? त्यांनी आपल्याला आणि प्रधानांना किती त्रास दिला माहितीये ना तुला. केवळ त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना न पटणारा निर्णय घेऊन राया तिकडे गेलाय. बरं याचे काय परिणाम होणार आहे आपण कोणीच सांगू शकत नाही. ते सगळं सोड गाई, पण प्रिया सारख्या साध्या भोळ्या मुलीचं आयुष्याचं वाटोळ केलं त्याने. प्रियाचं नाव घेऊ नकोस. हे बघाई, माणुसकीच्या नात्यातनं बोलल्यानंतरही जर तुम्ही संशय घेणार असाल ना तर मी काहीही करू शकत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मनात तसं काहीही नाहीये हे सांगून थकलोय मी अक्षरशः, आणि यापुढे मी ते सांगणे बंद करणार आहे. ठीक आहे तरी पण. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही लोकांनी कितीही विरोध केला तरी मी माझ्या परीने प्रियाला मदत करणार अगदी शेवटपर्यंत. सासूबाई ओ काय, तुमच्या मनातून अजून तो विचार गेला नाहीये? नाही आणि जाणारही नाही. जोपर्यंत ती प्रिया भैरवला घेऊन इथून दूर जात नाही तोपर्यंत माझ्या मनात हे येत राहणारच. जावई बापू तुम्ही अहो आता कसे काय आणि अगदी बॅग वगैरे घेऊन आलाय. प्रांजल येते का राहायला? कुठे आहे कुठे ती? नाही ती नाहीये. अगो बाई मग ही कपड्यांची बॅग? ही कपड्यांची बॅग माझी आहे. मी इथे राहायला आलोय कायमचा. काय बोलतोयस काय तू राया? हो मी तुमचा म्हणजे वीणा प्रधानांचा घर जावई व्हायला तयार आहे. काय बोलताय काय तुम्ही? हा माझा विश्वासच बसत नाहीये. तुम्ही परत एकदा बोलाल का? मी तुमचा म्हणजे वीणा प्रधानांचा घर जावई व्हायला तयार आहे. नाही म्हणजे मला वाटलं की मी स्वप्नात आहे की काय म्हणून चिमटा घेऊन बघितलं. सासूबाई तुम्ही स्वप्नात नाही आहात, मी खरंच तुमच्या घरी राहायला आलोय. साडोबा हे काय नवीन? कळेल ना हळूहळू सगळं कळेल. गायिका एवढी. पप्पांना मी इथे आल्याचा आनंद झालेला दिसत नाही. असं कसं अहो त्यांना का नाही आनंद होणार? आज की नाही आमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. अहो आमचे दोन दोन जावई घर जावई व्हायला तयार आहेत. मला तर इतका आनंद झालाय ना म्हणजे असं वाटतंय की गावामध्ये दवंडी पिटू का हत्तीवर साखर वाटू. बाई 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 पण आमच्याकडे हत्तीच नाही. नाही म्हणजे माझ्या भावना कळतायत ना तुम्हाला? राया तू जरा आत ये, मला बोलायचंय तुझ्याशी. थांबा थांबा थांबा, असं नाही की आत यायचं. जरा थांबा. सुषमा औक्षणाचं ताट घेऊन ये. हे की नाही दरवाजाच्या बरोबर मध्ये ठेव. हा
चला झालं ना तर तुमचं चला 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 आज चला कामाला लागा. जावई बापू आता उजव्या पायाच्या अंगठ्यानी माप ओलांडा आणि गृहप्रवेश करा.